नमस्कार, मीडी अर्थात महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मीडी नवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असते, तर मग आज आपण पाहणार आहोत नायलॉन केबल टाईज मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस बद्दल एक माहितीपट. केबल टाईज हे एक प्रकारची फास्टनर आहे ज्याचा वापर प्रामुख्याने वायर्स किंवा केबल्स एकत्र ठेवण्यासाठी केला जातो. प्रत्येक उत्पादन काळाच्या प्रगतीचा परिणाम असतो. पूर्वी वस्तू एकत्र ठेवण्यासाठी रस्सी किंवा तारेचा वापर केला जायचा, पण बदलत्या काळानुसार या पद्धतीमध्ये सुद्धा बदल होत गेला. आज रस्सी किंवा तारेच्या ऐवजी नायलॉन केबल टायचा वापर केला जातो. नायलॉन केबल टाईज या हलक्या, सेल्फ लॉकिंग, गुड इन्सुलेशन, कोरुजन फ्री आणि ड्युरेबल असतात. मशीन्स: नायलॉन केबल टाईज बनवण्यासाठी फक्त प्लॅस्टिक इंजेक्शन मोल्डिंग मशीनची गरज असते. याशिवाय पॅकेजिंग मशीनचा सुद्धा वापर केला जातो. रॉ मटेरियल: नायलॉन केबल टाई बनवण्यासाठी फक्त नायलॉन 6x6 आणि पॅकेजिंग मटेरियलची आवश्यकता असते. प्रोसेस: सर्वप्रथम नायलॉनचे ग्रॅन्युअल्स प्लॅस्टिक इंजेक्शन मोल्डिंग मशीनच्या हॉपरमध्ये टाकले जातात. केबल टाईच्या साईजनुसार डाय ॲडजस्ट केली जाते. नंतर हिटिंग झोनमध्ये प्लॅस्टिक वितळून डायचा आकार घेतो. पुढे तयार केबल टाईला रोबोटिक आर्मच्या सहाय्याने बाहेर काढले जाते. नंतर केबल टाईज हा सेपरेट करून फिलिंग आणि पॅकिंगच्या सहाय्याने पॅक केले जाते. तर अशा प्रकारे आज आपण नायलॉन केबल टाईज मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस बद्दल पाहिलं. तुम्हीही हा बिझनेस सुरू करू शकता. नायलॉन केबल टाई मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस सुरू करण्यासाठी कोणत्याही एक्सपर्ट ऍडवाइसची गरज भासल्यास स्क्रीनवर दिलेल्या दोन्ही वेबसाईटला व्हिजिट करू शकता किंवा आम्हाला संपर्क करू शकता. अशाच नवीन बिझनेस आयडियासाठी आमच्या यूट्यूब चॅनल मीडी उद्योग विश्वला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट व शेअर जरूर करा.